Hello friends, welcome back. Today we are discussing the new accounting standard AS18 related party disclosure. If you are new to my channel, please subscribe my channel eContent VB on YouTube for latest videos and updates. AS18 related party disclosure. The objective of this accounting standard is to establish the disclosure requirement of related party relationship and transaction between a reporting enterprise and its related parties. Vidyarthi Mitranno, accounting standard 18 related party disclosure. Ya accounting cha mukhya uddesh ha ahe ki jeva apan aple financial statements he janate samor mandat asto अशा वेळेला जर आपल्या कंपनीमध्ये असा एखादा व्यवहार झालेला आहे ज्यामध्ये एखादी पार्टी ही कंपनीच्या व्यवहाराशी खूप जवळ संबंधित आहे तर अशा प्रकारच्या ज्या काही बिझनेसचे ट्रान्झॅक्शन्स आहेत या ट्रान्झॅक्शन्स आपल्याला आपल्या कंपनीचं जेव्हा आपण रिपोर्टिंग करतो तेव्हा याच्यामध्ये या सर्व गोष्टी नमूद करणं गरजेचं आहे. आता हे करणं का गरजेचं आहे तर याच्यासाठी मी आपणाला एक फेमस केस सांगू शकतो, ते म्हणजे टेलिकॉम मिनिस्टर ए राजा यांनी जो काही टेलिकॉमचा घोटाळा केला होता, टेलिकॉम स्पेक्ट्रम स्पॅम स्कॅम हा जो मोठा झाला होता, तर या स्कॅम मागे सगळ्यात मोठा जो एलिमेंट होता तो म्हणजे रिलेटेड पार्टी डिस्क्लोजर. आणि म्हणून प्रत्येक कंपनीमध्ये जेव्हा ट्रान्झॅक्शन्स केले जातात तेव्हा ट्रान्झॅक्शन करत असताना जर समजा एखाद्या ट्रान्झॅक्शनमध्ये दोन पार्टी असतील तर एखाद्या पार्टीचं जर दुसऱ्या पार्टीबरोबर काही रिलेशन असेल तर ते रिलेशन ट्रान्झॅक्शन करण्या अगोदरच क्लिअर केलं पाहिजे व ते मेन्शन केलं पाहिजे, जेणेकरून कंपनीच्या सभासदांना तसेच संचालकांना कशाप्रकारे ट्रान्झॅक्शन कुणी केलेलं आहे व तो ट्रान्झॅक्शन करत असताना एखाद्याचा त्यामध्ये व्यक्तिगत हेतू किंवा त्याचा व्यक्तिगत उद्दिष्ट साध्य करण्याचा तर हेतू नाही ना, हे आपल्याला माहिती करून घेण्यासाठी रिलेटेड पार्टी डिस्क्लोजर हे अकाउंटिंग स्टँडर्ड आज आपण अभ्यासणार आहोत. आता प्रश्न असा उरतो तो म्हणजे रिलेटेड पार्टी म्हणजे काय. तर रिलेटेड पार्टी म्हणजे ॲबिलिटी टू कंट्रोल ऑर एक्झरसाइज सिग्निफिकंट इन्फ्लुएन्स ओवर द अदर पार्टी इन फायनान्शियल ऑर ऑपरेटिंग डिसिजन्स. रिलेटेड पार्टी याचा अर्थ असा आहे जेव्हा आपण एखादा वित्तीय किंवा कामकाजासंबंधी एखादा निर्णय घेत असतो तर निर्णय घेत असताना दुसऱ्या पार्टीचा आपल्यावरती जर एखादा कंट्रोल किंवा त्यांचा आपल्यावरती जर खूप मोठा परिणाम होणार असेल तर अशा वेळेला त्या पार्टीला रिलेटेड पार्टी असं म्हणतात. म्हणजेच आपण आपले व्यक्तिगत निर्णय घेत असताना किंवा व्यवसायाचे आर्थिक निर्णय घेत असताना जर दुसऱ्या पार्टीचा आपल्यावरती कंट्रोल असेल किंवा त्यांचं नियंत्रण जर आपल्यावरती असेल तर अशा वेळेला निर्णय घेत असताना त्या पार्टीचा आपल्याशी काहीतरी रिलेशन आहे असं त्या ठिकाणी आपण मानतो. आता कंट्रोल म्हणजे काय, तर कंट्रोल म्हणजे त्या पार्टीकडे 50% जर जास्त वोटिंग पॉवर्स असतील तर ती पार्टी आपल्यावरती नियंत्रण प्रस्थापित करू शकते. कंट्रोल याचा अर्थ आपल्याकडच्या कंपनीचे जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आहेत या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सवरती जर त्यांचं नियंत्रण असेल तर त्याला देखील कंट्रोल म्हणतात. तसेच सबस्टॅन्शियल इंटरेस्ट इन वोटिंग पॉवर्स प्लस पॉवर टू डायरेक्ट. जर आपल्या कंपोजिशन ऑफ बोर्ड ऑफ डायरेक्टर्सवरती कंट्रोल करण्याची त्यांच्यामध्ये क्षमता असेल तसेच ते त्यांना निर्णय देऊ शकत असतील किंवा बोर्ड ऑफ डायरेक्टर्स हे त्यांच्या निर्णयाप्रमाणे काम करत असतील तर आपण त्याला कंट्रोल असं म्हणू शकतो. दुसरीकडे सिग्निफिकंट इन्फ्लुएन्स या शब्दाचा देखील अर्थ दिलेला आहे. सिग्निफिकंट इन्फ्लुएन्स मीन्स व्हॉट, पार्टिसिपेशन इन फायनान्शियल ऑर ऑपरेटिंग पॉलिसी डिसिजन्स. जेव्हा आपण एखादी ऑपरेटिंग किंवा फायनान्शियल पॉलिसी तयार करत असतो तेव्हा ती पॉलिसी तयार करत असताना त्या पॉलिसीमध्ये बदल करण्याचा किंवा त्या पॉलिसीमध्ये बदल करायला लावण्याचा हा इतका इन्फ्लुएन्स हा दुसऱ्या पार्टीकडे असतो. तसेच जर 20% जास्त वोटिंग पॉवर्स हे जर दुसऱ्या पार्टीकडे असतील तर त्यांना आपण सिग्निफिकंट इन्फ्लुएन्स असं म्हणू शकतो. म्हणजेच कंपनीचे व्यवहार करत असताना त्या पार्टीचा कंपनीच्या निर्णय क्षमतेवरती परिणाम हा होणारा असतो म्हणून त्या पार्टीला आपण रिलेटेड पार्टी किंवा सिग्निफिकंट इन्फ्लुएन्शियल पर्सन असं म्हणतो. आता हे जे अकाउंटिंग स्टँडर्ड आहे
ते फक्त ॲप्लिकेबल होऊ शकतं आणि ते म्हणजे इट इज ॲप्लिकेबल टू होल्डिंग सबसिडरी अँड फेल्यू सबसिडरीज, म्हणजेच होल्डिंग कंपनीला, सबसिडरी कंपनीला आणि त्यांच्या सबसिडरी कंपनीजला हे ॲप्लिकेबल आहे. तसेच असोसिएट अँड जॉईंट व्हेंचर. असोसिएट म्हणजे ज्या कंपनीचा दुसऱ्या कंपनीमध्ये 20% पेक्षा 20% पर्यंत भाग हे धारण केलेले आहेत तर त्या कंपनीला असोसिएट कंपनी असे म्हणतात. तर त्या कंपन्यांना देखील हा अकाउंटिंग स्टँडर्ड ॲप्लिकेबल होतो. त्याचप्रमाणे इंडिव्हिज्युअल अँड अदर रिलेटेड रिलेटिव्ज, एखाद्या व्यक्तिगत व्यक्तीचं आणि कंपनीतल्या संचालकाचे हे देखील चांगल्या प्रकारचे संबंध असू शकतात, रिलेशन्स असू शकतात. आणि त्यामुळे कंपनीचा एखादा निर्णय घेताना संचालक त्या रिलेशनमुळे त्याचा निर्णय क्षमतेवरती त्याचा परिणाम होऊ शकत असतो, तर त्या ठिकाणी देखील हा स्टँडर्ड ॲप्लिकेबल होतो. त्याचप्रमाणे की मॅनेजर पर्सनेल अँड देअर रिलेटिव्ज, कंपनीचे जे की मॅनेजर पर्सनेल्स आहेत, उदाहरणार्थ कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर असेल, कंपनीचा सेक्रेटरी असेल किंवा कंपनीचा होल टाईम डायरेक्टर असेल, हे जे काही कंपनीचे किंवा कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर असेल, हे जे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतात, तर ह्या कार्यकारी अधिकारी हे कंपनीचे निर्णय घेण्यासाठी जबाबदार असतात. तर त्यांचे जर रिलेटिव्ह एखाद्या व्यवहारामध्ये कंपनीबरोबर त्यांचे रिलेटिव्ह जर एखादा व्यवहार करत असतील, तर अशा वेळेला रिलेशन्स, पर्सनल रिलेशन्समुळे की मॅनेजर पर्सोनेल हा निर्णय घेताना त्यांच्याकडे झुकत माप देऊ शकतो, अशा ठिकाणी हा अकाउंटिंग स्टँडर्ड हा लागू होत असतो. त्याचप्रमाणे एंटरप्राइजेस हॅविंग अ कॉमन की मॅनेजर पर्सोनेल, काही वेळेला बऱ्याचशा अशा संस्था असतात की ज्या संस्थेचे कार्यकारी अधिकारी हे इतर संस्थेचे कार्यकारी अधिकारी देखील असतात, तर अशा वेळेला देखील निर्णय घेत असताना त्यांच्याकडून पक्षपातीपणा हा घडू शकतो. अशा वेळेला अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 18 हा आपण त्या ठिकाणी ॲप्लिकेबल करत असतो. दुसरीकडे जर सांगायचं म्हटलं तर हा अकाउंटिंग स्टँडर्ड अशा कंपन्यांना लागू होणार नाही ज्या ठिकाणी टू कंपनीज जस्ट बिकॉज ऑफ कॉमन डायरेक्टर्स प्रोव्हाइडेड दॅट द डायरेक्टर इज नॉट एबल टू इफेक्ट देअर पॉलिसीज इन म्युच्युअल डिलिंग्स. जर एखादा संचालक दोन कंपन्यांवरती संचालक असेल व त्या संचालक आपल्या संचालक पदामुळे त्या कंपनीच्या कोणत्याही कामावरती त्याचा परिणाम होणार नसेल, तर अशा वेळेला अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 18 हा तिथे लागू होणार नाही. त्याचप्रमाणे सिंगल कस्टमर, सप्लायर, फ्रँचायझीज, डिस्ट्रीब्युटर ऑर जनरल एजंट जस्ट बिकॉज ऑफ सिग्निफिकन्स बिझनेस व्हॉल्यूम, एखादा व्यक्ती हा एखाद्या व्यवसायाचा खूप इन्फ्लुएन्शियल पर्सन आहे व त्याच्यामुळे त्याचा कुठल्याही प्रकारचा परिणाम हा आपल्या व्यवसायावरती होणार नसेल, तर त्या ठिकाणी देखील हे अकाउंटिंग स्टँडर्ड ॲप्लिकेबल होणार नाही. फॉलोइंग पार्टीज इन द कोर्स ऑफ देअर नॉर्मल डीलिंग जस्ट बिकॉज ऑफ दोज डीलिंग्स, फॉर एक्झाम्पल जिथे फ्रीलान्सरशिप घेतलेली असेल किंवा पब्लिक युटिलिटीज असेल, गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट, एजन्सीज किंवा गव्हर्नमेंटच्या ज्या बॉडीज आहेत की ज्यांचा गव्हर्नमेंटच्या निर्णय क्षमतेवरती कुठल्याही प्रकारचा त्यांच्याकडे कंट्रोल असत नाही, तर अशा प्रकारच्या ठिकाणी हे स्टँडर्ड ॲप्लिकेबल होणार नाही. आता हे स्टँडर्ड ॲप्लिकेबल करत असताना आपल्याला कोणते कोणते डिस्क्लोजर्स द्यावे लागणार आहेत, तर या ठिकाणी नेम ऑफ द रिलेटेड पार्टी, म्हणजेच आपण ज्या पार्टीबरोबर व्यवहार करणार आहोत त्या पार्टीचं पूर्ण नाव या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. तसेच नेचर ऑफ रिलेटेड पार्टी रिलेशनशिप, म्हणजे तुमचं समोरच्या पार्टीबरोबर कोणत्या प्रकारचं रिलेशन आहे ते देखील तिथे मेन्शन केलं पाहिजे. जसं की आपण बँकेमध्ये फॉर्म ओपन करत असताना, उदाहरणार्थ राष्ट्रीयकृत बँकेमध्ये, त्या ठिकाणी तुम्हाला कॉलम विचारलेला असतो ते म्हणजे डू यू हॅव एनी रिलेटिव्ज इन द बँक, तुमचं बँकेमध्ये कोणी नातेवाईक आहे काय, तर अशा ठिकाणी जर असेल तर आपल्याला त्याचं नातं तुमचं त्यांच्याशी काय आहे हे देखील तिथे मेन्शन करणं गरजेचं असतं. हे सुद्धा दुसरं तिसरं काही नसून रिलेटेड पार्टी डिस्क्लोजरचाच भाग आहे. तिसरं म्हणजे इफ देअर हॅव बीन ट्रान्झॅक्शन्स बिटवीन रिलेटेड पार्टीज, जर त्या दोन्हीही पार्टीमध्ये जर काही ट्रान्झॅक्शन झालं असेल तर कोणतं ट्रान्झॅक्शन होतं, कोणाबरोबर ट्रान्झॅक्शन केलेलं आहे, तर त्याचं नाव, कुठल्या प्रकारचं ट्रान्झॅक्शन केलं आहे त्याचं डिस्क्लोजर, तसेच किती पैसे आपण त्यांना देणं बाकी आहे, तसेच काही पैसे येणार नसतील तर त्याच्यासंबंधी काही प्रोव्हिजन आपण केलेले आहे का नाही, ह्या सर्व गोष्टींचा या ठिकाणी डिस्क्लोजर देणं गरजेचं आहे. तसेच जर एखादी अमाऊंट त्यांच्याकडून मिळणारच नसेल तर ती अमाऊंट आपण राईट ऑफ केलेली असेल तर ती देखील त्या ठिकाणी रिपोर्ट करणं गरजेचं आहे. तसेच रिलेटेड पार्टीशी संबंधित असणाऱ्या इतर सर्व ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी या अकाउंटिंग स्टँडर्डनुसार आपण आपल्या बिझनेसमध्ये रिपोर्ट केल्या पाहिजे. या अकाउंटिंग स्टँडर्डनुसार काही गोष्टींचं डिस्क्लोजर देण्याची गरज नाही, आणि ते म्हणजे जर एंटरप्राईज जी आहे आपली, त्या एंटरप्राईजचं
कॉन्फिडेन्शियालिटी ठेवण्याचं जर एखादं उद्दिष्ट असेल तर अशा वेळेला त्यांनी माहिती नाही दिली तरी चालू शकते. त्याचप्रमाणे इंट्राग्रुप ट्रान्झॅक्शन्स जर कन्सोलिडेटेड कंपनीजमध्ये झालेले असतील तर त्याची देखील माहिती या ठिकाणी देणं गरजेचं नाही आहे, कारण की AS 21 मध्ये ह्याची पूर्णतः माहिती दिलेली असते. आणि रिलेटेड पार्टी रिलेशनशिप्स अँड ट्रान्झॅक्शन्स बिटवीन द टू स्टेट ओन एंटरप्राइजेस, जर एकाच कंपनीच्या दोन वेगवेगळ्या राज्यांमध्ये संस्था असतील व त्या दोन संस्थांमध्ये जर काही रिलेटेड पार्टी ट्रान्झॅक्शन झाले असतील तर अशा वेळेला त्याची देखील माहिती देणं गरजेचेच नाही आहेत, कारण त्या दोन्हीही एकाच मालकाच्या संस्था आहेत. तर हे होतं आजचं आपलं रिलेटेड पार्टी डिस्क्लोजर अकाउंटिंग स्टँडर्ड. जर या अकाउंटिंग स्टँडर्डमध्ये तुम्हाला काही प्रश्न असतील तर कृपया कमेंट करा, व हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मॅक्सिमम मुलांपर्यंत हा व्हिडिओ सबस्क्राईब करा, शेअर करा, व इतर देखील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.